ಬೇಡ್ಗಿಹಾಳ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಅವ್ಯವಹಾರದ ತನಿಖೆಗೆ ಆಗ್ರಹಿಸಿ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರು ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಕೈಗೊಂಡು ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯಿತಿ ಇಒಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಬೇಡ್ಗಿಹಾಳ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ವಸತಿ ಯೋಜನೆ, ಸಿಬ್ಬಂದಿ ಭರ್ತಿ ಹಾಗೂ ಶೌಚಾಲಯ ನಿರ್ಮಾಣ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಭಾರಿ ಪ್ರಮಾಣದ ಅವ್ಯವಹಾರ ನಡೆದಿದೆ. ಈ ಕುರಿತು ಸೂಕ್ತ ತನಿಖೆ ನಡೆಸಿ ತಪ್ಪಿದಸ್ಥರ ವಿರುದ್ಧ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಬೇಕು ಎಂದು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಆದೇಶ ನೀಡಿದ್ದರೂ ಕೂಡ ಕ್ರಮಕ್ಕೆ ಮುಂದಾಗದ ತಾಲೂಕಾಡಳಿತದ ವಿರುದ್ಧ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿಯವರು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಕಾರ್ಯಾಲಯದ ಎದುರು ಬುಧವಾರ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ನಡೆಸಿದರು. ಈ ವೇಳೆ ಪ್ರತಿಭಟನಾ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯಿತಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣಾ ಅಧಿಕಾರಿ ಕೆಸಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಇನ್ನು 4-5 ದಿನಗಳಲ್ಲಿ ತನಿಖೆ ಆರಂಭಿಸಿ ತಪ್ಪಿದಸ್ಥರ ವಿರುದ್ಧ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಜರುಗಿಸುವುದಾಗಿ ಲಿಖಿತ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ ಬಳಿಕ ಪ್ರತಿಭಟನಾಕಾರರು ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಹಿಂಪಡೆದರು. ಈ ಪ್ರತಿಭಟನೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ವಿಕ್ರಮ್ ಶಿಂಗಾಡೆ, ಜೀವನ್ ಯಾದವ್, ಸಂಪತ್ ಬೋರ್ಗಲ್, ಅಡ್ವೊಕೇಟ್ ತಮ್ಮಣ್ಣ ಯಾದವ್, ಸುದರ್ಶನ್ ತಮ್ಮಣ್ಣವರ್, ಅಡ್ವೊಕೇಟ್ ನಿರಂಜನ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ರಾವ್ ಸಾಹೇಬ್ ಫಕೀರೆ, ಸುಮಿತ್ರಾ ಕಾಟ್ಕರ್, ಅಮೂಲ್ ಜಾಧವ್, ಸುನೀಲ್ ಪೋಳ್, ಆದಿನಾಥ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ಸತೀಶ್ ಯಾದವ್, ಅಶೋಕ್ ಯಾದವ್ ಸೇರಿದಂತೆ ಮತ್ತಿತರರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಬೆಳ್ಕ್ಯಾ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಮಧ್ಯೆ ಘರ್ಕುಲ್ ಯೋಜನಾ ಆಣಿ ಶೌಚಾಲಯ ಆಣಿ ಸಿಬ್ಬಂದಿ ಯಾಂಚ್ಯಾ ಜ್ಯಾ ಮೋಠ್ಯಾ ಗೈರ್ವ್ಯವಹಾರಾಮಧ್ಯೆ ಜೋ ಘೋಟಾಳಾ ಝಾಲೆಲಾ ಆಹೆ, लाखोंचा घोटाळा ह्या ग्रामपंचायतीकडून पिढीला हाताशी धरून, शासकीय पिढीला हाताशी धरून जे झालेला आहे तो आज एक महिना झाला आम्ही चीफ सेक्रेटरी बेळगाव आणि ईओ यांच्या मार्गदर्शना निवेदन देऊन आम्ही त्यांना इन्क्वायरीसाठी बोलवल्यानंतर त्यांनी इन्क्वायरी करून जो अहवाल दिले त्यामध्ये दोषींना कारवाई लवकरात लवकर व्हावी आणि ह्याची चौकशी होऊन जो अहवाल दिलेला आहे त्यामध्ये ते दोषी सापडलेले आहेत त्या दोषींना तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आम्ही अनेक आंदोलने केली, सुरुवातीला सुद्धा केली आणि आतासुद्धा आंदोलनाच्या स्वरूपामध्ये आम्ही ज्या ज्या वेळेला अनेक पद्धतीनं केलेले आंदोलनं त्या ठिकाणी अधिकारी येऊन आम्हाला कालच की आम्ही तुम्ही दिलेल्या ज्या निवेदन प्रकारे इन्क्वायरी केली आणि त्यामध्ये दोषींवर तात्काळ आम्ही कारवाई करू अशी त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे. कारण का त्यांना चीफ सेक्रेटरी बेळगाव यांच्याकडून आदेश आला चिकोडी एओ साहेबांना आणि काल आम्हाला ते येऊन आंदोलन करत असताना आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यांनी आम्हाला तो एक पत्र दिले आणि त्या पत्राद्वारे आम्ही तो पत्र ह्या पत्राद्वारे आम्ही आता त्यांना 2-4 दिवसात त्यांच्यावर रीतसर कारवाई करू अशी मागणी केली आणि आम्ही जे काय टेम्पररी या ठिकाणी तत्कालीन शिबंदी आहेत त्यांना तात्काळ ब्रेक देऊन इन्क्वायरी होऊपर्यंत की त्यांना कुठल्याही पद्धतीने आदेश नसताना नोकऱ्या करून जो टॅक्स भरतो त्या टॅक्सचं पूर्ण पगार त्याच काही शिबंदीला चाललेला आहे ते तसं होऊ नये आणि रोस्टर फॉलो होणे गरजेचं आहे. जो कायदा धाबावर बसून ह्यांनी जो काय मनमानी कारभार ग्रामपंचायत कराले ते कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी आम्ही हा उपोषणाचा एक दिवशी लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम आखलेला आहे. दलित समितीच्या माध्यमातून यामध्ये जीवन यादव, संपत बोरगल आणि मी विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वामध्ये काल भव्य दिव्य असा लाक्षणिक उपोषण काल करून अधिकाऱ्यांना धारेवर धरलेलो. भ्रष्टाचार म्हणजे तुम्ही म्हणता कशा कशामध्ये भ्रष्टाचार झाला? कुल योजना शौचालयमध्ये फार मोठा घोटाळा झालेला आहे आणि त्याचा अहवाल सुद्धा त्याने अधिकाऱ्यांनी आम्हालाच दिलेला आहे. त्यावर कारवाई तात्काळ डील पडालाय, ते फार विलंब आलाय आणि ते लवकरात लवकर त्यांना त्यांच्यावर रीतसर क्रिमिनल फौजदारी गुन्हे दाखल करावा अशी आमची मागणी. यासाठी तुम्ही वरतेपर्यंत असं लेटर दिला वगैरे प्रत्येक अधिकाऱ्यांना? अधिकाऱ्यांना सगळ्या चीफ सेक्रेटरी बेळगावच्या अधिकाऱ्यांना सुद्धा दिलं. त्यांनी इन्क्वायरीला पाठवली, येऊना पाठवली, निपाणी येऊला पाठवली आणि इन्क्वायरी करून त्यांनी रिपोर्ट तयार करून आम्हाला रिपोर्ट दिलेले आहेत. त्यामध्ये दोषी भरपूर लोक आढळलेले आहेत. जवळजवळ 25-30 घरं शौचालय अशा हिशोबाने आढळलेले आहेत आणि त्या पद्धतीने त्यांनी रिपोर्ट दिलेले. मग त्यांना तुम्ही अशी मुदत कितीपर्यंत दिला आहे काय? आता त्यांनीच आम्हाला लेटर दिलेले आहेत की सीएसने कालच आम्ही धरणे उपोषण धरल्यानंतर त्यांनी आम्हाला लेटर दिलेले आहेत की 4 दिवसात त्यांच्यावर आम्ही रीतसर कारवाई करू. आणि कालच आम्ही त्यांना पण सांगितलं की हे टेम्पररी वर्कर आहेत, तिथं जे काही शिबंदी आहेत त्यांना ही इन्क्वायरी होईपर्यंत त्यांना कामावर येऊ नये असं त्यांनी आदेश केलेले आहेत. पीडीओना जो आता कारभार चाललेला आहे ह्याला मनमानी कारभार जे झालेला आहे
ते उघडकी आणण्यासाठी आम्ही कर्नाटक दलित संघटनेच्या वतीने मी माझे सहकारी विक्रम शिंगाडे संपत गोरगोल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक दिवसात लक्षणीय उपोषण केलं होतं. त्या उपोषणामध्ये आमचे वरिष्ठ अधिकारी येऊन आम्हाला कायदेशीर यांच्यावर कारवाई करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिले आहेत आणि त्यांनी पत्रसुद्धा दिले आहेत. तशा पद्धतीने इथून पुढं हा पंचायत गेल्या 50-60 वर्षामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला नाही तेवढा भ्रष्टाचार ह्यावेळेला झालेला आहे. आणि ह्या गावातले सर्व माझे सुज्ञ नागरिक त्यांना माझी विनंती आहे की आपापल्या ह्या वार्डामध्ये एक चांगली व्यक्ती पाठवून देऊन गावचा विकास आता हे कलंक लागलेल्या बेडका गावाला ते पुसून काढण्याचं काम जर करायचं असेल तरी बुजुर्ग लोक जे गावातले आहेत प्रतिष्ठित त्यांनी ह्या जातींना लक्ष घालून आपापल्या भागामध्ये चांगला प्रतिनिधी निवडून देऊन बिन इलेक्शनचं चांगली जी व्यक्ती दिसेल त्यांच्याकडं कामं करण्यासाठी त्यांनी निवडून द्यावं आणि गावात एक एकोपा राहावा आणि सगळ्यांनी मिळून गाव पूर्वीपासून कसं चांगलं होतं स्वच्छ बेडक्या सुंदर बेडक्या असं हे घोषवाक्य करून ह्या गावच्या सर्व नागरिकांनी लक्ष घालावं अशी मी त्यांना एक विनंती करतो.